खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपींच्या पंचवटी गुन्हे शोध पथकाने 4 तासांच्या आत मुसके आवळले आहे. दिनांक 13/10/2023 रोजी सुमारास पंचवटीच्या गुंजाळमळा जगजाप मार्ग मोरे मळ्यात सागर विष्णू शिंदे वय हा त्याचे मित्रांसोबत गप्पा मारत असताना केदार साहेबराव इंगळे, ऋषिकेश रामचंद्र आहेर, नकुल सुरेश चव्हाण, दीपक सुखदेव डगळे व त्यांचे आणखी 5 जोडीदार यांनी हातात धारदार चॉपर व हत्यारे घेऊन त्यांच्यातील जुन्या वादाचा राग मनात धरून त्यांनी सागर शिंदे याच्या डोक्यावर, मानेवर, छातीवर, तोंडावर, पाठीवर धारदार चॉपरने व धारदार हत्यारांनी वार करून त्यास जीवे ठार मारलेवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा करून नमूद गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार झाले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस स्टेशन श्री अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार व अंमलदार यांना सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस होण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या. त्याप्रमाणे पंचवटी गुन्हे शोध पथकाने वेगाने तपासाची सूत्रे फिरवत मानवी व तांत्रिक स्त्रोतांचा कौशल्यपूर्ण वापर करून गुन्ह्यातील मुख्य आरोपी केदार साहेबराव इंगळे, ऋषिकेश रामचंद्र आहेर, नकुल सुरेश चव्हाण, दीपक सुखदेव डगळे हे मौजे सुकेने तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक मौजे सुकेने तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे गेले असता नमूद गुन्ह्यातील आरोपी यांना पोलिसांचा सुगावा लागताच त्यांनी तेथून पळ काढला व ते मराठा विद्याप्रसारक हायस्कूलला लागून असलेल्या एका उसाच्या शेतात घुसले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी व सोबत असलेले गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी आरोपींचा पाठलाग करून उसाच्या शेतात घुसून 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. नमूद आरोपितांना पंचवटी पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांचे आणखी पाहिजे 5 साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी खुनासारख्या गंभीर गुन्ह्याची 4 तासाचे आत उकल करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास श्री जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक गुन्हे हे करत आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी अधिक माहिती दिली. काल दुपारी साधारणतः 1:30 सुमारास पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील मोरेमाळा या सुनसान मोकळ्याच्या जागेमध्ये एक युवक सागर शिंदे याच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला होता आणि त्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाणे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून घटनास्थळी माहिती घेतली असता 5 ते 6 जणांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालं. यावरून तात्काळ पंचवटी पोलीस ठाणे येथे महादेवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. त्या अनुषंगाने पथकाने वेगवान तपास करून गुन्ह्यातील मुख्य 4 आरोपींना 4 तासाच्या आत निफाड तालुक्यातून अटक केलं आणि हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपीने त्यांच्याकडील धारदार शस्त्रांनी मैतावर सागर शिंदेच्यावर वार केला होता आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे. घटनेचं कारण असं लक्षात येतं की 2 दिवसापूर्वी जो मयत सागर शिंदे आहे त्याने यातील जो मुख्य आरोपी आहे केदार इंगळे याच्या वडिलांना मारहाण केली होती आणि त्या मारहाणीचा राग मनात असल्यामुळे त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने आरोपी केदार इंगळे त्याच्या इतर साथीदारांच्या सहाय्याने त्यांनी सागर शिंदे याच्यावरती वार केला आणि त्यात त्याचा 302 झाला. 302 गुन्ह्यातील मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 4 आरोपी मुख्य अटक आहे. इतर आरोपींचा शोध चालू आहे. सदरची कामगिरी माननीय श्री अंकुश शिंदे पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर, माननीय श्री नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक सपकाळे गुन्हे, पोलीस निरीक्षक बगाडे प्रशासन, पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश खैरनार, पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, पोलीस हवलदार सागर कुलकर्णी, पोलीस हवलदार संतोष जाधव, पोलीस नाईक दीपक नाईक, पोलीस नाईक कैलास शिंदे, पोलीस नाईक राकेश शिंदे, पोलीस नाईक रोहिदास लिलके, पोलीस शिपाई गोरख साबळे, पोलीस शिपाई घनश्याम महाले, पोलीस शिपाई श्रीकांत कर्वे, पोलीस शिपाई कैलास वाकचवरे, पोलीस शिपाई जाधव, पोलीस शिपाई नितीन पवार अशांनी संयुक्तरित्या सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. यांसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.